माझा असा अनुभव होता. आधी सर्वप्रथम मी प्रभातच्या सर्व वाचकांना मनापासून शुभेच्छा देते, कारण हे 92 वर्ष आहे. म्हणजे तो पेपर 92 वर्ष म्हणजे 100 वर्ष गाठायला आलेला आहे, म्हणजे किती चांगला असेल. कारण आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा राजकीय स्थित्यंतरं इतकी होत आहेत आणि याच्यामध्ये टिकून राहणं किती अवघड आहे, तर हे प्रभातने दाखवून दिलं की 92 वर्ष साजरं करतायत म्हणजे 100 इतर नक्कीच गाठणार आहेत. तर त्यामुळे हे इतकं चांगलं यश मिळते आणि मला स्वतःला माझ्या बातम्या सगळ्या पेपरमधून यायच्या, त्यावेळेस प्रभातमध्ये आवर्जून यायचा त्याचा आनंद निश्चित आहे. आणि माझं जे सामाजिक कार्य होतं त्याला मला प्रोत्साहन देण्यासाठी आज महिलेच्या पाठीशी उभं राहणं हे फार गरजेचं आहे. कारण एखादी महिला जर लढत असेल, कारण आम्ही बराच संघर्ष केला, कारण राष्ट्रवादी आधी सुरुवातीला मी काँग्रेसमधून आले, मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीत आलो, तर त्यावेळेस बराच संघर्ष करावा लागला होता. पण हे करता करता मला हे अनुभव खूप आहे की प्रभातनं खूप चांगलं आमच्या बातम्या देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद.